पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी पोलीस रेंजिंग डेचे औचित्य साधून सर्वसामान्य जनतेस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जात असताना मास्क, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले. तसेच पोलीस प्रशासनाकडून विना मास्क फिरणाऱ्यांना 100 रुपये दंड हा प्रतिकात्मक स्वरूपात ठेवण्यात आला आहे. याबाबत घनश्याम बळप काय म्हणाले पाहूयात. नमस्कार, मी घनश्याम बळप, पोलीस निरीक्षक, पारनेर पोलीस ठाणे, अहमदनगर. पोलीस रेजिंग डेचे औचित्य साधून मी सर्वसामान्य जनतेला आवाहन करत आहे की सध्या COVID-19 परिस्थिती पाहता आपण काही काळजी घ्यायला हवी, ज्यामुळे आपण सर्वजण सुरक्षित राहू शकतो. व्यक्ती आणि समाज याला COVID-19 होणारा धोका टाळू शकतो. यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी या आहेत की सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, त्याचबरोबर अनावश्यकपणे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, या गोष्टी सर्वांनी अवलंबल्या पाहिजेत. आपली सुरक्षितता जर सर्वांनी प्राधान्याने घेतली तर आपण समाजाची सुरक्षितताही धोक्यात आणणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी, हायेस्ट फुटफॉलच्या ठिकाणी जाताना योग्य सोशल डिस्टन्सिंगचा पालन केलं पाहिजे. योग्य सोशल डिस्टन्सिंग म्हणजे कमीत कमी 2 मीटर किंवा 6 फुटाचं अंतर राहिलं पाहिजे. अनावश्यक असणारे हस्तांदोलन टाळले गेले पाहिजे. काही लोक सार्वजनिकरित्या रस्त्यावरती थुंकणे किंवा अनावश्यक हस्तांदोलन करणे अशा गोष्टी करतात, त्याचा वापर टाळला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की लॉकडाऊन फेज बाय फेज ओपन होत आहे, त्यामुळे शाळा, कॉलेज, काही आस्थापना सुरू होत आहेत. अशा ठिकाणी ज्यावेळेस आपण कामानिमित्त जातो किंवा जाणे अत्यावश्यक आहे अशा वेळेसच गेले पाहिजे. गेल्यावरती मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे हा जीवनाचा अत्यावश्यक भाग झालेला आहे, जेणेकरून आपण आपली सुरक्षिताही धोक्यात आणणार नाही व समाजाची सुरक्षितता, इतर व्यक्ती समाजातील त्यांचीही सुरक्षितता धोक्यात आणणार नाही. लहान बालके व वयोवृद्ध सिनियर सिटीजन यांनी यामध्ये आपली स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांनी अनावश्यकपणे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं असं आम्ही आवाहन करत आहे. पोलीस प्रशासनातर्फे विदाऊट मास्क केसेस केल्या जात आहेत आणि आदेश आहेत माननीय जिल्हाधिकारी सोय यांचे, त्यामध्ये 100 रुपये दंडाची पावती फाडली जाते आहे. 100 रुपये दंड हा प्रतिकात्मक स्वरूपात ठेवण्यात आलेला आहे, परंतु तो न व्हावा यासाठी सर्वांनी काळजी घ्यायची आहे. कारण जर आपण सर्वांनी एकमेकांसाठी व स्वतःसाठी स्वतःच काळजी घेतली तर COVID-19 सारख्या परिस्थितीमध्ये आपण मात करून अत्यंत समर्थपणे या परिस्थितीला तोंड देऊ शकतो असा मी विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.